भद्रावती शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. सुमठाणा येथील 40 वर्ष महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तब्बल 1 महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. भद्रावती येथील सुमठाणा फुलेनगर येथील ही 41 वर्ष महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले. ही सदर महिला यांचं जे सॅम्पल कलेक्शन आहे हे 16 जुलैला या ठिकाणी घेण्यात आले होते आणि आपल्या लॅबमध्ये त्यांची सी टी व्हॅल्यू ही 22 पेक्षा कमी असल्यामुळे त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल हे 26/7 दिल्ली येथील जिनोम सिक्वेन्सिंग रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले होते आणि या इन्स्टिट्यूटमधनं तिथं सिक्वेन्सिंगचं टेस्ट झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील 1 रुग्ण हे डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे समजले.